नमस्कार बालमित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम त्यामध्ये बालमित्रांनो इंग्रजांची आर्थिक धोरणे हा भाग आपण पाहूया तर बालमित्रांनो प्राचीन काळापासून भारतावर अनेक वेगवेगळ्या आक्रमकांनी आक्रमणे केली आणि त्या ठिकाणी वेगवेगळे आक्रमण होत असताना ते आक्रमक भारतात स्थायिक झाले आणि भारतात स्थायिक होऊन त्यांनी भारतीय संस्कृतीशी ते समरस झाले काहींनी या ठिकाणी राज्य केलं परंतु या आक्रमकांनी भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये मूलभूत असा कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही परंतु इंग्रजांचं मात्र तसे नव्हते इंग्रजांनी काय केलं भारतामध्ये राज्य प्रस्थापित केल्यानंतर भारतामधील अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली कारण इंग्लंड हा देश आधुनिक राष्ट्र होता त्यावेळेस इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झालेली होती औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाहीचा उदय झालेला होता म्हणजेच त्या ठिकाणी इंग्लंडची जी अर्थव्यवस्था होती ती भांडवल शाहीच्या स्वरूपाची अर्थव्यवस्था इंग्लंडमध्ये रूढ झालेली होती आणि त्यामुळे त्या अर्थव्यवस्थेला त्या पोषक होईल अशीच अर्थव्यवस्था इंग्रजांनी भारतामध्ये राबवायला सुरुवात केली मग भारतामध्ये सुद्धा त्यांनी भांडवलशाही प्रकारचीच अर्थव्यवस्था रुजवली त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला आर्थिक लाभ म्हणजेच काय त्या ठिकाणी इंग्र इंग्लंड या देशाला भारतातील व्यापारातून आणि भारतातील या अर्थव्यवस्थेतून भरपूर असा पैसा मिळाला त्याचबरोबर त्यांनी मात्र स्वतःचा त्या ठिकाणी फायदा केला परंतु भारतीयांचे मात्र त्या ठिकाणी त्यांनी शोषण केलं म्हणजे इंग्रजांची ही आर्थिक धोरणं जे होते ते इंग्लंड रेषाचे फायद्याचे होते तर भारताचे शोषण करणारे असे त्यांचे आर्थिक धोरण होते धन्यवाद